नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड रजिस्ट्रेशन्स 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपणास माहित आहे 10 जुलै ही आपली रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख होती, त्यामध्ये बदल करण्यात आला आहे। तर विद्यार्थी मित्रों, चला पाहूया काय आहे हा बदल। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व बीएडच्या राहिलेल्या संपूर्ण प्रक्रियेसाठी वेळोवेळी ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला वेळेत मिळण्यासाठी आमच्या चॅनलचं बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा। तर चला जाऊया आपल्या CETCLच्या वेबसाईटवरती, जेणेकरून आपल्याला ही अपडेट चेक करता येईल, पाहता येईल। विद्यार्थी मित्रों, आपली न्यू रजिस्ट्रेशनची ही टॅब जी आपल्याला इथे दिसते ती काही तासामध्ये बंद होणार होती, तर एक्सटेंड झालेली डेट आहे ती आपल्याला खाली पाहायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपण इथे पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला इथे एक रेड सर्कल ब्लँक होताना दिसत आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। एक्सटेंडेड कॅप राउंड कॅप शेड्यूल असं त्याला टायटल आहे। तर विद्यार्थी मित्रों, व्ह्यू फाईल पब्लिक APXला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक करताच एक फाईल ओपन होईल, ज्या फाईलमध्ये विद्यार्थी मित्रों आपल्याला आपला नवीन कॅप शेड्यूल पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्रों, फाइल डाउनलोड झाली आहे, आपण स्क्रीनवरती पाहू शकता। गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट CETCL ही आपल्याला कोटेशन पाहायला मिळते, तसेच आपला जो लोगो आहे तोही आपल्याला वरती पाहायला मिळतो। व लोक विद्यार्थी मित्रों, आपल्याला इथे डेट 10/7/2023 रोजीचं हे नोटिफिकेशन आहे, तर बीएड कॅप शेड्यूल या संदर्भातलं हे नोटिफिकेशन आपण स्क्रीनवरती पाहू शकता। सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण कॅप असं म्हणत असतो, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर बीएड कोर्स अकॅडमिक इयर 2023-24। विद्यार्थी मित्रों, नोटीस फॉर एक्सटेंशन ऑफ रजिस्ट्रेशन, तर आपली जी नावनोंदणी आहे, अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रिझल्ट्स लागलेले आहेत, TY असेल, MA, MCOM, MSc असेल, व विद्यार्थी मित्रों त्याचे ऑफलाईन रिझल्ट्स कॉलेजमध्ये येणं बाकी होतं, तर त्या विद्यार्थ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रों, 20 जुलै ही अंतिम तारीख आहे, तर तब्बल आपल्याला 10 दिवस मिळत आहेत, तर याचा आपण नक्कीच लाभ घ्यावा। तर आपण पाहू शकता इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र स्टेट म्हणजेच EMS आणि OMS म्हणजेच आउटस्टँडिंग महाराष्ट्र कॅन्डिडेट्स ऑर स्टुडंट्स। तर विद्यार्थी मित्रों, याची रजिस्ट्रेशनची डेट आपल्याला पाहायला मिळते 30/6/2023, जी की ऑलरेडी चालू झालेली होती, तर कुठपर्यंत ती होती तर 20/7/2023 पर्यंत असणार आहे। अगोदर विद्यार्थी मित्रों, ही 10/7/2023 अशी डेट होती हे आपणास माहीत आहे, जी की आज संपणार होती। तर विद्यार्थी मित्रों, तब्बल 10 दिवस आपल्याला मिळणार आहेत, याचा आपण नक्कीच फायदा घ्यावा। तसेच विद्यार्थी मित्रों, आपली बरेच वेळेस विचारणा असायची की सर माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही आहेत, तर इथं आपण त्याची डेट पाहू शकता विद्यार्थी मित्रों, 22/7/2023 म्हणजेच 20 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रों, ई स्क्रुटिनिटी आपण ज्याला म्हणत असतो, तर ई स्क्रुटिनिटी म्हणजेच आपलं CETCL आपले डॉक्युमेंट्स चेक करत असतं, तपासत असतं। तर विद्यार्थी मित्रों, त्यानंतरच आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होतात व युअर डॉक्युमेंट्स आर व्हेरीफाईड असा आपल्याला मेसेज येतो, जो की आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर त्याची डेट आपल्याला 22/7/2023 पाहायला मिळते, म्हणजे आजपर्यंत त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाहीत त्यांनी आता बिलकुल घाबरायची गरज नाही, अगोदरही ती नव्हती। विद्यार्थी मित्रों, जेव्हा 10 तारीख आपली शेवटची तारीख होती, तर अधिक आपल्याला माहिती 2 दिवस आपल्या CETCLनी ऑलरेडी स्वतःसाठी घेतले होते, म्हणजेच 12 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं, म्हणजे डेट संपल्यानंतरही 2 दिवस ते चालणार आहे। आणि इथून पुढे सुद्धा विद्यार्थी मित्रों, डेट जरी वाढली असली 20 तारखेपर्यंत, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 22 तारखेपर्यंत चालणार आहे, त्यामुळे कुणीही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय जर लवकर झाले नाही तर कुठल्याही प्रकारची चिंता व्यक्त करण्याची गरज नाही। फक्त आपण व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करणे आणि फॉर्म आपला सबमिट करून त्याची प्रिंट घेणे, म्हणजेच विद्यार्थी मित्रों आपला फॉर्म सबमिट झाला, जरी डॉक्युमेंटमध्ये काही अडचण आली तर आपल्याला ती नंतरही दुरुस्त करता येते। जेव्हा आपल्याला ग्रेव्हियन्सेस म्हणजे ज्याला आपण त्रुटी असं म्हणतो, तर त्रुटीमध्ये पण आपल्याला चान्स असतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। फक्त फॉर्म पूर्ण भरा, फॉर्मचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि शेवटी प्रिंट घेण्यास विसरू नका।
प्रिंट घेणे म्हणजे आपले डॉक्युमेंट सबमिट झाले ही बाब आपण लक्षात घ्यावी. मग त्यातला एखादा डॉक्युमेंट अस्पष्ट असेल, दिसत नसेल, तो नंतरचा भाग राहिला. त्या डॉक्युमेंटमुळे आपलं रजिस्ट्रेशन थांबलं नाही पाहिजे ही बाब आपण लक्षात घ्यावी. लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या अपडेटेड व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.